एकूण मागच्या काही दिवसाची आपण जर कोरोनाची सद्यस्थिती या शहरातली पाहिली, ज्या प्रकारे झपाट्यानं शहरातला कोरोनाचा संसर्ग वाढला, संख्याही मोठ्या प्रमाणामध्ये वाढली, त्याच प्रमाणामध्ये आज पुणे शहरातली परिस्थिती एकदम झपाट्यानं रुग्णांची संख्या कमी झालेली आपण पाहतोय. या सगळ्या अनुषंगानं जर आजच्या परिस्थितीचा विचार केला तर नव्यानं अनलॉकमध्ये जाताना या शहरामध्ये नेमक्या आता काय सुविधा सुरू राहतील, काय बंद राहतील, अशा पद्धतीचे आदेश राज्य सरकारने सांगितले की ज्या शहरांचा पॉझिटिव्हिटी रेट हा 10 पेक्षा खाली आलाय अशा ठिकाणी आता नव्यानं आपण नियमावली करणार आहोत. त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना ते अधिकार दिले गेले. याच पार्श्वभूमीवर आज माननीय महापालिका आयुक्त असतील, आम्ही सगळेजण एकत्र बसून याच्यामध्ये या शहरामध्ये आता नेमकं काय सुरू केलं पाहिजे, कोरोनाची स्थिती नेमकी काय आणि त्यानुसार आपण काय करावं अशा पद्धतीची चर्चा झाली आणि त्या अनुषंगानं त्याचे आदेश आता काढण्यात आलेले आहेत. वर्षभराचा एकूण जर हा सगळा प्रवास आपण पाहिला तर लॉकडाऊन मधनं पुन्हा अनलॉक, अनलॉक मधनं पुन्हा लॉकडाऊन आणि आता परत एकदा अनलॉक मध्ये आपण जात असताना याचे काही प्राधान्यक्रम ठरवावेत आणि त्यानुसार नागरिकांचे नेमक्या गरजा ओळखून टप्प्याटप्प्यानं हे अनलॉक करावं अशा पद्धतीची सूचना विनंती आपण केली होती. आज महानगरपालिकेचे आदेश काढत असताना याच्यामध्ये आता सकाळी 7 ते 2 पर्यंत सर्व प्रकारची दुकानं ही उघडी राहतील. ज्या प्रकारचं लॉकडाऊन होतं की सोमवार ते अगदी रविवारपर्यंत ही पूर्ण आठवडा हे सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत पूर्ण अत्यावश्यक सेवा सोडून सगळं बंद होतं. आता सकाळी 7 ते 11 पर्यंत उघडं होतं, बाकी पूर्ण लॉकडाऊन या शहरामध्ये होतं. मी पुन्हा ते सांगतोय, सोमवार ते शुक्रवार सर्व दुकानं सुरू राहतील. त्याच्यामध्ये फक्त शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू राहतील, बाकी बंद राहील. म्हणजे आता याच्यामध्ये सर्व प्रकारची दुकानं, परंतु ज्या ठिकाणी खूप गर्दी होईल किंवा संसर्ग वाढण्याची भीती आपल्याला वाटतीये अशा काही सेवा मात्र ह्या बंद राहतील. या ऑर्डरमध्ये आपण म्हटलंय सविस्तर, त्याच्यामध्ये आपल्याला सगळी माहिती मिळेलच. परंतु याच्यामध्ये उद्यानं बंद राहणार आहेत, जिम बंद राहणार आहेत, जी काही आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही बंद राहणार आहे, हॉटेल्स बंद राहणार आहेत. परंतु हॉटेल्सला जी मागच्या प्रमाणे मागच्या लॉकडाऊनमध्ये जशी सुविधा होती की पार्सलची सोय जी आहे त्याच पद्धतीनं सुरू राहणार आहे, त्यामुळे जनजीवन आता कुठंतरी सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून शहर म्हणून गेल्या आपण पाहिलं की 18 एप्रिलला या शहरामध्ये एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही साधारणतः 56,600 इतकी होती. आज ती जर पाहिली तर ती 6,000 पर्यंत आपल्याला ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 6,000 झाली, म्हणजे जवळपास 50,000 ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही गेल्या 18 तारखेपासून आजपर्यंत म्हणजे साधारणतः 40-42 दिवसामध्ये खाली आलेली आपल्याला दिसतीये. आणि म्हणूनच आता गेले जवळपास म्हणजे राज्यातला जो राज्य सरकारनं लॉकडाऊन जाहीर केला होता त्याच्या अगोदर पुणे महापालिकेच्या क्षेत्रामध्ये पुणे शहरामध्ये लॉकडाऊन होता, म्हणजे राज्याच्या एकूण लॉकडाऊनपेक्षा सुद्धा अधिक वेळ हा पुण्यात लॉकडाऊन होता. आणि म्हणून मला असं वाटतं की या लॉकडाऊनचा एक चांगला परिणाम झाला, सर्व यंत्रणांनी खूप चांगलं काम केलं, महानगरपालिकेचे आमचे सर्व अधिकारी कर्मचारी प्रशासन पूर्ण सगळ्यांनी काम केलं, सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम केलं, पोलिसांनी सुद्धा या सगळ्या मागच्या काळामध्ये खूप चांगलं काम केलं. आणि विशेषतः मनापासून धन्यवाद मी पुणेकरांना देईन की या सगळ्या काळामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचा संयम पुणेकरांनी राखला. आज जरी आपण लॉकडाऊन मधनं पुन्हा अनलॉक मध्ये जाणार असू तरी सुद्धा कोरोना हा संपलेला नाही, त्याची तीव्रता ही कमी झाली आहे, संसर्ग कमी झालाय, यंत्रणा असतील, लॉकडाऊनचा परिणाम, या सगळ्यांचं मिळून मला असं वाटतं की आपण नागरिकांनी केलेलं सहकार्य सगळ्या गोष्टींचं एक सामूहिक यश म्हणून आपण आज चांगल्या स्थितीमध्ये आहोत. पुढच्या 10 दिवसासाठी ही ऑर्डर असेल, 10 दिवसामध्ये आपल्याला याच्यामध्ये जर काही असं जाणवलं की किंबहुना याच्यामध्ये कुठेतरी पुन्हा एकदा आपल्याला संसर्गाचा जर काही धोका निर्माण होतोय, मला असं वाटतं की आपण सगळेजण
निश्चित हे 10 दिवसानंतरचं सुद्धा सातत्य राखू आणि पुढच्या काळामध्ये अधिकचा संसर्ग वाढणार नाही, संख्या कमी कशी होत राहील यासाठी सगळे प्रयत्न असेच करत राहणार आहोत। त्यामुळे आत्ता तरी एक दिलासा निश्चितपणे पुणेकरांना याच्यातनं मिळतोय की आपण लॉकडाऊनमधनं आता बाहेर पडत असताना सर्व उद्योग व्यवसायांना चालना मिळणं, हातावरती पोट आहे अशा लोकांना याच्यामध्ये आता एक दिलासा मिळणार की रोजगार सुरू होतोय। बाकी सगळ्या निमशासकीय शासकीयच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक उल्लेख याच्यामध्ये या ऑर्डरमध्ये केलेले आहेत की नेमकं काय सुरू असेल काय नाही, तर ते सुद्धा आपल्याला या सगळ्या आदेशामध्ये पाहायला मिळेल। आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यात सर्व एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे की पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालय जी आहेत ती सुद्धा आता 25% अधिकारी कर्मचारी उपस्थितीमध्ये सुरू राहतील। त्यानंतर पुणे महापालिका क्षेत्रातली जी मद्य विक्रीची दुकानं जी आठवड्यातील सर्व दिवस आता सकाळी 7 ते 2:00 सुरू राहतील। त्याशिवाय महापालिका क्षेत्रात दररोज 3:00 म्हणजे 2:00 आपण बंद करणार आहोत, पण 3:00 सुद्धा वैद्यकीय सेवा व इतर अत्यावश्यक कारणं सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास संपूर्णतः प्रतिबंध म्हणजे संचारबंदी राहील, जी आता 11:00 आहे ती आता 3:00 आहे, म्हणजे 2:00 बंद राहील सगळं उघडं राहील आणि 3:00 मात्र नागरिकांना सुद्धा जो प्रतिबंध आज आपल्याला 11:00 आहे की बाहेर कोणी पडायचं नाही किंवा रस्त्यावरती विनाकारण कोणी अगदी महत्वाचं काम असेल आवश्यक असेल ते सोडून द्यायचं त्याला 3 ची वेळ करण्यात आलेली आहे। त्यामुळे अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये गोष्टींचा अंतर्भाव केला गेलेला आहे आणि एक मोठ्या निर्णायक अशा स्थितीमध्ये आता आपण आलोय। मला असं वाटतं की एकूणच जसं मी म्हटलं तसं की सगळ्या मागच्या काळामध्ये सगळ्यांनी केलेले सामूहिक प्रयत्न आणि त्याचंच हे कुठंतरी त्याच्यातनं आलेली ही फलनिष्पत्ती आहे। मला वाटतं की सरकारी यंत्रणा, पोलीस, नागरिक सगळ्यांनी मिळून केलेलं काम आणि त्याच्यामधला आलेला हा सगळा मागचा लॉकडाऊनचा सुद्धा जो इफेक्ट आहे याच्यातनं आपण आज चांगल्या स्थितीमध्ये आलोय। म्हणूनच आपण आज जनजीवन सुरळीत होण्याच्या दृष्टिकोनातनं महानगरपालिकेने हे आदेश काढलेले आहेत, याचा निश्चितपणे सकारात्मक असाच एक नागरिकांमध्ये मेसेज आता जातोय। पण शेवटी कोरोना हा संपलेला नाही हे मला या निमित्तानं पुन्हा आठवण करून द्यायची आहे आणि म्हणून हे सगळं करत असताना दिलेले नियम आहेत ज्या काय अटी टाकलेल्या आहेत याचं तंतोतंत पालन सर्व व्यापारी बंधू असतील नागरिक असतील यांनी सुद्धा निश्चितपणे केलं पाहिजे आणि तरच आपण हळूहळू पुन्हा जनजीवन हे सुरळीत करत असताना त्याच्यामध्ये कुठं बाधा येणार नाही याची सुद्धा काळजी घेऊ। पुढच्या काळामध्ये काही दिवसानंतर पुन्हा आपल्याला उद्यानं असतील, चित्रपटगृह असतील, मॉल्स असतील, आज सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असतील जे आपल्याला चालू करता आलेली नाही त्याच्याकडे पण आपल्याला भविष्य काळामध्ये जायचंय। त्यामुळे आजच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये पुढचा विचार करून सगळ्यांनी पुणेकरांनी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण दिलेल्या आहेत त्या सूचना असतील नियम असतील त्याचं पालन करूया आणि पुढच्या काळामध्ये कोरोनाचं हे सगळं आव्हान 100% परतून लावण्यासाठी सगळ्यांनी याच्यामध्ये योगदान देऊया। याच्यामध्ये तोच मुद्दा आहे, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत, आपली पीएमपीएलची सेवा जी आहे मागच्या प्रमाणे ज्या अत्यावश्यक सेवा जी आहे ज्या लोकांना अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास करायचा आहे त्या सगळ्यांसाठी ती चालू असणार आहे, ती काय बंद असणार नाही। परंतु एकूण लगेचच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आता सुरू करणं हा लगेचचा पर्याय आपल्यासमोर नाही, पण भविष्यामध्ये आपल्याला ते करायचं आहे। आता आपण म्हणतोय तसं की टप्प्याटप्प्याने आपल्याला याच्यामध्ये जावं लागेल कारण इथून मागचा अनुभव आपण घेतलाय, त्या अनुभवामध्ये आपण शिकलोय की आपण एकदम सगळं सुरू केल्यानंतर जी गर्दी पाहायला मिळाली आणि कार्यक्रम असेल, लग्न समारंभ असेल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रवास करणारा जो प्रवासी याची संख्या मोठी आहे हे सगळं पाहता आपण टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये जाऊया, त्यामुळे मागच्यासारखी परिस्थिती पुन्हा येऊ नये ही त्याच्या मागची खरी काळजी आहे। अण्णा, तुम्ही म्हणजे लॉकडाऊनचं यश दिसून आलं, लॉकडाऊन मध्ये रुग्ण संख्या कमी झाली, पण मार्च मध्ये जेव्हा पेशंट वाढत होते तेव्हा तुमच्या पक्षाच्या अध्यक्षांनी आंदोलन केलं, खासदारांनी केलं, तुमची स्वतःची भूमिका होती लॉकडाऊन नाही? लॉकडाऊन मी म्हटलं नुसतं म्हटलं नाही, मी लॉकडाऊन सर्व यंत्रणांनी केलेलं काम, रुग्णांची संख्या वाढत असताना सुद्धा त्या प्रमाणामध्ये उभी केली गेलेली व्यवस्था, या सगळ्या गोष्टींचा एकत्रित तो परिणाम होता
आणि म्हणून त्याचं श्रेय ज्या त्या विषयाचं त्याला दिलंच पाहिजे. त्यामुळे केवळ लॉकडाऊन नाही म्हणते मी, लॉकडाऊन सोबतच ही काही यंत्रणा ज्यांनी सगळ्यांनी काम केलंय ते सगळ्यांचं सामूहिक यश आहे. नागरिकांनी संयम राखला, नागरिकांना सुद्धा त्याचं श्रेय जातं, गुन्हेगारांना त्याचं श्रेय जातं. म्हणून सगळ्यांनी मिळून केलेलं काम होतं, म्हणून आज आपण परिस्थितीमध्ये चांगला सुधार पाहिला. नाही मॉल आता नाही म्हटलेलं आहे आपण त्याच्यामध्ये, हा शॉपिंग कॉम्प्लेक्स नाही आपण दुकान म्हणलं, इंडिव्हिज्युअल दुकान. आठवडे बाजाराची स्पष्टता त्याच्यात आता नाही आहे, पण आठवडे बाजाराचं मी विचारून आपण त्याचा हे सांगतो काय. नाही दुकानं सगळीच उघडी राहणार आहेत, त्याच्यामध्ये तिथे सगळे नियम आणि अटी याचं पालन आता व्यापाऱ्यांनी सुद्धा करणं गरजेचं आहे, नागरिकांनी करणं. हो सकाळी 7 ते 2 पावसाळी पूर्व काम ही वेळेत पूर्ण करणं खूप आवश्यक असतात, आणि म्हणूनच त्याच्यामध्ये काही कामांचा जो समावेश आता आपण पाहतो की नाला दुरुस्ती आहे, नाल्याची रुंदीकरण खोलीकरण, ड्रेनेज लाईन, पावसाळी पाण्याची लाईन याचं साफ करणं असेल, या कामासोबतच लॉकडाऊनचा सगळा काळ होता, थोडीशी गर्दी कमी होती, रस्ते आपल्याला मोकळे सापडत होते, आणि अशा याच्यामध्ये मग दाट लोक असतील, मग लक्ष्मी रस्ता असेल, शनिवारपेठ, नारायणपेठ इथले 24/7 ची कामं असतील, ड्रेनेज लाईनची मोठी पोर्शन असेल, रखडलेली कामं असतील, ही पूर्ण करण्याची एक चांगली वेळ होती, संधी होती, म्हणून त्याच्यामध्ये आपण ते काम केलंय आणि वेळेत ते पूर्ण होतील हे आपण नक्की पाहणार आहोत. जर वेळेपेक्षा जास्त त्याच्यामध्ये जर दिरंगाई झाली असेल, ज्या वेळेमध्ये ती काम पूर्ण करणं अपेक्षित आहेत आणि जर नसेल झाले तर संबंधित त्या यंत्रणेला त्याची विचारणा केली जाईल आणि त्याच्यावरती जर खऱ्या अर्थानं, कारण शेवटी काम करताना सुद्धा आपण पाहिलं लॉकडाऊनच्या काळामध्ये या यंत्रणेंना सुद्धा काम करणं सोपं नव्हतं, कामगार मिळणं, त्या यंत्रसामग्री मिळणं, त्यांना ते मटेरियल मिळणं हे सुद्धा खूप आवश्यक होतं, आणि म्हणून या सगळ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये नेमकी काय कारण आहेत याचं सुद्धा तपासली जाते. 31 मे ही काम पूर्ण करण्याची शेवटची तारीख होती आणि आज सुद्धा खोदाई काही अनेक ठिकाणी चालू आहे. नाही म्हणूनच मी म्हटलं की काम करताना सुद्धा त्या संबंधित जी काही यंत्रणा असेल, एजन्सी असेल, आमच्या संबंधित अधिकारी समजा ती खाते असतील, त्यांची नेमकी अडचण काय होती, का उशीर झाला, कारण आपल्यालाही माहिती आहे की या सगळ्या काळामध्ये अगदी मी म्हटलं तसं कामगार मिळण्यापासून, साहित्य मिळण्यापासून ते आपल्याला या कामासाठी लागणारं जे मटेरियल आहे हे उपलब्ध बाजारात होत नव्हतं, या सगळ्या गोष्टींचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे. मुख्य बाजारपेठ आपली जिथं आहे म्हणूनच म्हटलं की आपण ते ताबडतोब ती काम वेळेत पूर्ण कशी होतील त्या प्रकारच्या त्या पद्धतीच्या सूचना प्रशासनाला देण्यात येतील. दिरंगाई काय झाली ते तपासलं जाईल, त्याच्या मागची खरी कारणं काय ती शोधली जातील आणि मग आपल्याला नागरिकांना त्रास होणार नाही या दृष्टिकोनातून त्याचं नियोजन केलं जाईल. मंगल कार्यालयांच्या बाबतीत काही वेगळे निर्णय नाही, आता लग्न समारंभ सभा सार्वजनिक कार्यक्रम हे कुठल्याही प्रकारचे होणार नाही. खाजगी ऑफिसेस जे असतात राहणार नाही, खाजगी ऑफिसेस जे असतात ते त्यांचं काय सीएचं असेल, छोटे छोटे फॉर्म्स असतात, त्याला त्याला 2000 पण दिले ना, पण किती क्षमतेने राहणार नाही त्याला काय, आता वेळ ठरवून दिली आहे त्याच्यात काय अडचण आहे. आता सरकारी दिली आपण 50-25% त्याच्यात नाही. दिल्लीला जाणार होतात लसीच्या 2 दिवसामध्ये तुम्हाला ती बातमी मिळेल की दिल्लीला आम्ही जातो. पेट्रोल 100 पुढे या स्तरावर नाही, केंद्रीय स्तरावर. दुसरा एक उद्याचा निरोप आहे, मोहन जोशी म्हणले की भाजपच्या अंतर्गत कलामुळे सगळं लसीकरण केंद्र परवानगी देत नाही. प्रकाश जावडेकर काय करतात, सिनेअभिनेते नाही काँग्रेसचे, काँग्रेसचे अरे हो ताई विसरलो होतो ना कुठं माहित नव्हतं ठीक आहे, काही नाही माझ्या काळात ऐकायला नाही मिळालं म्हणून बाकी शब्द कुठे आठवले की आहेत आपल्याकडे एक नेते म्हणून. मला तेच माहिती होते म्हणून नाही त्याच्या उत्तर काय शब्द कुठे छान आहे. घोषणा केली होती की पुणे महानगरपालिका आणि नागपूर महापालिका त्याच वेळेला स्पष्टीकरण दिलं होतं, निविदा काढणार आहे. नाही नाही त्याच वेळेला मी स्पष्टीकरण दिलं होतं की आमच्यामध्ये अशी चर्चा झाली नव्हती.
ते त्या पेपरला तिकडे छापून आलो नाही आता एक पुण्याचा विषय ते स्थानिक विषय म्हणून लसीच्या परवानगीसाठी तुम्ही दिल्लीला जाणार आहात की नाही लसीच्या विषयामध्ये जिथून कुठून आपल्याला लवकर लस मिळेल यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय सिरम इन्स्टिट्यूटशी आमचा संवाद झाला दोन बैठका झाल्या त्याच्यामध्ये आम्ही चर्चा केली की पुण्यामध्ये आपलं उत्पादन आहे पुण्याच्या विषयासाठी थोडं पुणेकर म्हणून याच्यामध्ये आपण थोडं आम्हाला एक विशेष बाब म्हणून पुणे शहराला 25 लाखापर्यंत किमान तरी लस आम्हाला तुम्ही द्या त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला त्या संदर्भातलं पत्र सुद्धा त्यांनी आपल्याला दिलं की आम्ही तुम्हाला लस द्यायला तयार आहोत परंतु त्यातल्या तांत्रिक अडचणी ज्या आहेत त्या परवानगीचे विषय आहेत ते तुम्ही जर करून घेतले तर आम्ही द्यायला हरकत नाही म्हणून या अनुषंगानं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धनजी यांना पत्रव्यवहार आम्ही केला आहे त्यांची भेट आम्ही लवकर घेणार आहोत आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की ठीक आहे आपल्याला देशभरामधली लसीकरण मोहीम ही समान दृष्टिकोनातनं किंवा समान त्याच्या पद्धतीनं कशी होईल याच्यासाठी आपण प्रयत्न कराल परंतु विशेष बाब म्हणून पुण्याला परवानगी आपण द्याल जर सिरम इन्स्टिट्यूट तयार असेल तर आपण त्याच्यामध्ये परवानगी दिली तर पुण्यासारख्या शहराची मोठी लोकसंख्या तिथला संसर्ग याचा विचार करता आम्हाला मोठं त्याच्यामध्ये एक मदत होईल तर ती वेळ आम्हाला एक दोन दिवसामध्ये मिळण्याची शक्यता आहे आम्ही दोन तीन दिवसामध्ये साधारणतः त्यांची भेट घेणार जावडेकरांची मदत होते की नाही याच्यात आपले बापट आहेत खासदार आपले सगळ्यांची आम्ही चर्चा करतोय ना चर्चा करून उपयोग नाही मदत मिळते की नाही तर याच्यामध्ये उद्याचा एक निरोप आहे उद्याचा निरोप देतो ना दिल्लीला जाताना विरोधी पक्ष नेते म्हणले होते आम्हाला पण घेऊन जा नाही त्यांनी शुभेच्छा दिल्यात आम्ही पण यायला तयार आहे असं म्हटलं होतं नाही शुभेच्छा दिल्यात आपण जो एक परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जी काही एक ड्राईव्ह सुरू करणार होतो की ज्यांना परदेशात जाताना लस वेळेत मिळाली पाहिजे आणि मग त्यांना परदेशात जाता येईल तर हे मधल्या काळामध्ये चालू आल्यापासून होत नव्हतं परंतु आपल्या महापालिकेने याच्यामध्ये निर्णय घेऊन आता उद्यापासून हा ड्राईव्ह आपण सुरू करतोय त्या विद्यार्थ्याशी संबंधित असलेली सगळी कागदपत्र तपासून त्याला लस दिली जाणार आहे तर उद्या दुपारी कमला नेहरू हॉस्पिटलला उद्या आणि परवा हे आपण सुरू करतोय तर उद्या 12 वाजता कमला नेहरू हॉस्पिटलला आपण हा ड्राईव्ह सुरू करतोय आपणही सगळ्यांनी त्या ठिकाणी यावं दोन दिवस आपण हे चालवणार परंतु त्याची जर गरज वाटली की याच्यात अजून काही आपल्याला दिवस वाढावे लागतील तर तशा प्रकारची सुद्धा व्यवस्था आपण केली आहे प्रशासनाला तशा संदर्भात सूचनाही दिलेल्या आहेत सगळी व्यवस्था झालेली आहे उद्या दुपारी 12 वाजता आपण हा ड्राईव्ह सुरू करतो पण त्यांच्या दोन डोस मधलं अंतर किती ठेवणार कारण समजा ते सगळं तपासून करून आपण थोडस ते तुम्ही म्हणताय ते बरोबर अर्जंट जायचं असेल तर 84 महिने त्यांना आता तिथले शिक्षण संस्था त्यांचा अभ्यासक्रम पुढे गेला त्या काही त्या स्वरूपाच्या काही तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यात सुद्धा कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड असा सुद्धा एक विषय आहे तर आपण तो सगळं तपासूनच उद्या आपण ते चालू करू कोविशिल्डच देणार आहे पण आता त्याच्यामध्ये काही आग्रह तो निर्णय आपल्याला आपल्या पातळीवर घेता येणार नाही तो संबंधित विद्यार्थ्यांसाठी जर आपल्याला करता आला तर आपण तसे प्रयत्न करू फक्त विद्यार्थ्यांसाठीच की नोकरीसाठी नाही विद्यार्थ्यांचा विषय विद्यार्थ्यांचा धन्यवाद नाही आपण केले ना ड्राईव्ह केलं ना आपण केलं ना नाही आपण केलं ना त्याची नोंदणी आपल्याकडे आहे आपण जाऊन जागेवर करणार आहोत काही धन्यवाद